नमस्कार, मी प्रितेश पटेल, पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12:50 जलतरणपटू शुभम वनमाळी याने पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक नोंद केली। डहाणू तालुक्यातील पारनाका समुद्र किनाऱ्यावर दाखल झाला। यावेळी त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते। जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी मुंबई गेटवे ते डहाणू हे अंतर जलतरण करत पार केले होते। डहाणू समुद्र किनारी आल्यावर नागरिकांनी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। यावेळी डहाणूच्या सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार अभिजित देशमुख, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी शुभम व त्याचे आई वडील व प्रशिक्षकांचे स्वागत केले। या स्वागताने भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्याने स्वागत समारंभात दिली। तर शुभमचे यापुढील लक्ष मुंबई ते गोवा 410 किमी असेल अशी माहिती त्याचे वडील धनंजय यांनी दिली। पौंदा हायस्कूलच्या सभागृहात त्याचा स्वागत समारंभ करण्यात आला। त्याचे आई वडील प्रशिक्षक सपोर्ट स्टाफला गौरवण्यात आले। आता जगामध्ये खूप कमी लोकांनी मल्टी डे इव्हेंट केले आणि आता आपलं अख्या गावाने एक मल्टी डे इव्हेंट केलं आहे आणि हे सक्सेस अख्या गावाचं सक्सेस आहे, फक्त माझं नाही। शुभमने हा ही परिक्रमा 4 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसात कंप्लीट केली, परंतु आम्हाला खूपच आनंद आहे की त्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीतनं ही परिक्रमा कंप्लीट केली। भरपूर जेलीफिश चावले, आत्ताही तो आल्यानंतर तुम्ही बघाल त्याच्या संपूर्ण अंगावर पुरळ आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण 4 दिवस लाटा प्रचंड होत्या, कारण वारा उलट्या दिशेने जोरात होता, त्यामुळे लाटा भरपूर होत्या। रात्रीच्या वेळेस तर पर्टिक्युलरली भरपूर लाटा होत्या खूपच, आणि ही सगळी गर्दी बघून खूप छान वाटलं। इकडच्या ज्या माझ्या मित्रमंडळींनी किंवा इकडच्या ज्या प्रशासनाने जी ही गर्दी बघून मला खूपच असं भरून आल्यासारखं वाटतं की माझ्या मुलांनी एवढं म्हणजे पराक्रम केलेला आहे आणि तो बघण्यासाठी एवढी लोकं जमलेली आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर